जात बाहेर टाकल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील ग्रामपंचायत सदस्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले आहे. 5 वर्षापासून जात बाहेर टाकून मंदिरात प्रवेश बंद केल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील ग्रामपंचायत सदस्य समाधान भोलाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण विविध मागण्यांसाठी केले आहे. यावेळी 5 वर्षापासून जात बाहेर टाकल्याचा आरोप उचंदा येथील ग्रामपंचायत सदस्य समाधान भोलाने यांनी केला आहे. या आमरण उपोषणाला जळगाव जिल्हा आदिवासी वाल्मिकी सेनेने पाठिंबा दिला असून या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य समाधान भोलाने यांच्यासह आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे आत्माराम डोळे, अनिल कोडी, योगेश बाविस्कर, भरत सपकाळे, डॉक्टर पंडित बाविस्कर, बापू ठाकरे, गोकुळ कोडी आदींची या प्रसंगी उपस्थिती होती. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य समाधान भोलाने नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात. आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचा कोणी समाज एकजुटीचा आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचा आपल्या वाल्मिकलव्य सेनेचा कोणी समाज एकजुटीचा आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचा विजय असो कोणी समाज एकजुटीचा विजय असो. अनारुचंदा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव. माझ्यावर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनने फार अन्याय अत्याचार केलेला आहे आणि माझ्या गावचे जे पोलीस पाटील, सरपंच किंवा काही गावगुंड आहे त्या गावगुंड्यांनी मला 5 वर्षापासून जात बाहेर टाकलेला आहे आणि मी वारंवार समाज कार्यकर्ता झटत राहतो किंवा काही कार्य करत राहतो समाज हिताकरता, तर त्या लोकांना ते खटकते. त्या लोकांनी माझ्यावर राजकीय द्वेष काढून माझ्यावर फार अन्याय करून त्यांना माझं नाव खराब करून टाकलेलं आहे आणि 5 वर्षापासून मला जात बाहेर टाकलेलं आहे. त्याकरिता मी कलेक्टर ऑफिसला न्याय मागण्याकरता आलेलो आहे आणि लवकरात लवकर मला न्याय मिळावा आणि या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी त्याकरता माझं उपोषण चालूच राहील. जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. आदिवासी वाल्मिकलव्य सेने जिल्हा अध्यक्ष योगेश बाविस्कर. उचंदे गावामध्ये माझ्या समाजाचा एक समाधान सुरू कोडी या माणसावर खूप अन्याय होत आहे. पोलीस पाटील, सरपंच देखील यांच्यावर खूप अन्याय करतात. खोट्या कंप्लेंट PI कडे देतात आणि तो PI सुद्धा खोट्या कंप्लेंट त्यांच्यावर दाखल करतात. असा प्रकारे अत्याचार या शासकीय अधिकारीसुद्धा त्यांच्यावर करत आहेत. यांच्यावर पूर्णपणे चौकशी करावी अशी मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि SP ऑफिसांना निवेदन देणार आहे आदिवासी वाल्मिकलव्य सेनेच्या माध्यमातून. आणि आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्रातले सर्व कार्यकर्ते या माणसाच्या सोबत आम्ही राहू आणि पूर्ण यांची चौकशी लावू आणि या चौकशीनंतर यांचं निलंबन कसं होईल आणि यांना शिक्षा कशी मिळेल अशी याच्यावर आमचं पूर्ण ध्येय असेल. आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे. Hello guys, please like, comment and subscribe our channel.